मित्रांनो नमस्कार, जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की काळे वांग काय येतात आणि त्याच्यावर अतिशय प्रभावी आणि रामबाण अगदी परिणामकारक असे तीन घरगुती उपाय पाहणार आहोत. मित्रांनो प्रथमतः पाहूया की काळे डाग हे कुणालाही नकोसेच असतात. मित्रांनो स्त्री असो पुरुष असो कोणत्याही वयामध्ये तो असे नका, परंतु काळे डाग आल्यानंतर चेहरा विद्रूप होतो, सौंदर्यात बाधा निर्माण होते आणि सौंदर्य कुणाला नको असतात. मित्रांनो हे काळे डाग जे चेहऱ्यावर येत असतात ते कशामुळे येतात, तर त्याचं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे सूर्यकिरण. सूर्यकिरण हे त्वचेत मेलनिनचं प्रमाण वाढवतात आणि त्याच्यामुळं काही काळे डाग आपल्या चेहऱ्यावर येत असतात, त्वचेवर येत असतात. वाढतं वय, वाढत्या वयामुळं सुद्धा चेहऱ्यावर काळे डाग येण्याचं प्रमाण वाढतं. हार्मोनल चेंजेस आहेत, जखम झाल्यानंतर सुद्धा काळे डाग निर्माण होतात. परफ्यूमचा वापर असेल तोही काहींना जमत नाही आणि त्याचा साईड इफेक्ट म्हणून वांग येऊ शकतात, काळे डाग येऊ शकतात. प्रदूषण, त्यामुळे सुद्धा काळे डाग येतात. औषधांचा परिणाम जो साईड इफेक्ट होतो त्यामुळे सुद्धा काळे डाग निर्माण होत असतात. आणि शेवटची जी गोष्ट आहे ती अनुवांशिकता, त्यामुळे सुद्धा काळे डाग चेहऱ्यावर येतात. तर हे काळे डाग जाण्यासाठी आपल्याला पाहायचंय की काही घरगुती उपाय. तर हे घरगुती उपाय इतके रामबाण आहे मित्रांनो, हे करून पहा आणि आपल्या काळ्या डागांपासून कायमची मुक्ती मिळवा. तत्पूर्वी मी जे आपल्या सर्वांना विनंती करेन की चॅनलवर जर प्रथमतः आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र कधी विसरू नका. आणि मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा, आवडल्यास चॅनलला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा मित्रपरिवार नातेवाईकांना. चला तर पाहूया हे तीन उपाय. त्यासाठी मित्रांनो पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे ग्रेप सीड एक्स्ट्रॅक्ट. द्राक्षांच्या बियांचं जे तेल आहे ते तेल याचा वापर आपल्याला करायचा आहे. बघा द्राक्ष हे फळ अत्यंत उपयुक्त आहे, जे वजन कमी करण्यासाठी आपण डाएटमध्ये वापरतो. कॉस्मेटिक स्किन केअर प्रॉडक्टमध्ये सुद्धा याचा वापर प्रामुख्याने केला जातो. याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीव्हायरल, अँटीफंगल प्रॉपर्टीज असतात आणि हे प्रॉपर्टीज जे आहेत त्या स्किनवरील जे डेड सेल आहेत ती नाहीशी करण्यासाठी निश्चित याचा उपयोग होतो. म्हणून तर आपण याचा वापर करणार आहोत काळे डाग घालवण्यासाठी. मित्रांनो याच्यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम अशी काही तत्व असतात जी तत्व आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी नक्कीच प्रभावी ठरतात. मित्रांनो हे तेल आपल्याला रोज चेहऱ्याला लावायचे, काळे डाग आहे तिथे लावायचे, मालिश करायची. ज्यांना मित्रांनो हे लावल्यानंतर काही मिनिटांमध्ये जळजळ व्हायला सुरुवात होईल त्यांनी मात्र हा उपाय त्वरित थांबवायचा आहे. बघा मित्रांनो रोज हे तेल आपल्याला मालिश करायचं आहे चेहऱ्याची रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर मात्र चेहरा स्वच्छ आणि थंड पाण्याने धुवून काढायचा आहे. मित्रांनो असं तुम्ही 7 दिवस जर कराल तर 8व्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळेल की तुमचे चेहऱ्यावरचे वांग गायब झालेले असतील. मित्रांनो दुसरा जो उपाय आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण अत्यंत घरच्या घरी आढळणारे पदार्थ वापरणार आहोत, फळ वापरणार आहोत. एक केळ आणि दुसरा आहे पेरू. केळी आणि पेरू यांचं आपल्याला मिश्रण करायचं आहे. तर मित्रांनो केळी याच्यामध्ये याचा वापर आपण विविध फेस पॅक, हेअर पॅकमध्ये वा करत असतो. पेरूचा पेरूमध्ये सुद्धा लायकोपेन नावाचा घटक असतो, जो घटक त्वचा तेजस्वी चकाकी येण्यासाठी निश्चित फायदेशीर ठरत असतं. आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या शरीरावर त्वचेवर जे डेड स्किन सेल्स आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी आपल्या दोघांचं मिक्सचर खूपच उपयुक्त आहे. त्यासाठी आपल्याला एक केळी घ्यायची, एक पेरू घ्यायचा आणि मॅश करायचे आणि त्याच्यानंतर जी घट्ट पेस्ट तयार होईल ती पेस्ट आपल्याला त्या डागांवर मालिश करायची, डागांवर लावायची. डागांवर लावल्यानंतर 20 मिनिटं आपला चेहरा तसाच ठेवायचा आहे. 20 मिनिटानंतर आपल्याला थंड पाण्यानं चेहरा धुवून काढायचा आहे. असं आपल्याला रोज करायचं आहे, दिवसातून एकदाच करायचं आहे आणि 7 दिवस करायचं आहे. 8व्या दिवशी तुम्ही पाहाल चमत्कार झालेला असेल, तुमच्या चेहऱ्यावरचे काळे जे डाग आहेत ते रिमूव्ह झालेले असतील. चला तर पाहूया पुढचा उपाय. तिसरा आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे, या उपायामध्ये आपल्याला वापरायचा आहे कांदा, सहज उपलब्ध होणारा कांदा. मित्रांनो हेअर केसांच्या वेगवेगळ्या समस्यांवर विविध जे प्रॉडक्ट तयार होतात त्या प्रॉडक्टमध्ये कांद्याचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये त्याच्या प्रॉपर्टीज असतात, खास करून कांद्यामध्ये सल्फर कंपाऊंड असतं. सल्फोक्साईड नावाचा घटक असतो आणि हा घटक आपल्या चेहऱ्यावरचे जे डेड सेल्स आहेत किंवा त्वचे जे आरोग्य आहे ते चांगलं राखण्यासाठी, उत्तम करण्यासाठी कांद्याचा वापर केला जातो. डाग घालवतं, डाग घालवण्यासाठी सुद्धा कांद्याचा वापर केला जातो. मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अर्धा कांदा घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे, त्याचा ज्यूस तयार करायचा आहे.
आणि 2 चमचा कांद्याचा ज्यूस घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 2 चमचे ॲपल सायडर व्हिनेगर आपल्याला मिक्स करायचं आहे. कापसाच्या मदतीनं हे जे मिश्रण आहे ते आपल्याला चेहऱ्यावर लावायचं आहे. 20 मिनटं चेहरा तसा ठेवायचा, नंतर कोमट पाणी घ्यायचं आणि कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायचा, पुसून टाकायचा. असं दिवसातून आपल्याला 2 वेळा करायचं आहे आणि 2 आठवडे आपल्याला हे कंटिन्यू उपाय करायचा आहे. मित्रांनो, 2 आठवड्यानंतर आपण पाहाल की आपल्या चेहऱ्यावरचे वांग, काळे डाग पूर्णतः गायब झालेले असतील. मित्रांनो, हे होते 3 उपाय जे प्रभावी ठरणार आहेत. तुमचे काळे डाग असतील चेहऱ्यावरचे ते त्वरित नाहीसे करण्यासाठी.